नमस्कार मुलांनो, आपण काय करतो तर आपण एक आज पाठ चार आहे आपला आणि एक ही काय काय आहे तर कविता आहे. काय म्हणतो तुम्हाला माहित आहे प्रत्येकाला आपल्या जीवनातलं महत्त्वाचं स्थान कोणाला असतं. जेव्हा तुम्ही लहान असता अगदी 3-4 वर्षापासून, म्हणजे जे लहानपणापासून तुम्ही कोणाला पाहिलं असतं, पहिलं आईला, कोणाला पाहिलं असतं, आईला. आई तुमचं सगळं करत असते, जेवण खाऊ घालत असते, परत तुमचे कपडे बदलते, आंघोळ घालते, सगळंच प्रत्येक काम करत असते की नाही. मग ह्याच माऊलीचं आज आपण काय करणार, तिला मराठीत काय म्हणतात, माऊली. तर ते याच माऊलीचं आपण काय म्हणावं, वंदितो माऊ. चला तर मग आज एक छानशा आप तुमच्या आईला काय करायचं आहे, कसा प्रणाम करायचा आहे आणि कसं तिने आपल्या जीवनाला वेगळंच वळण दिले ते पाहू. पाठ 4, वंदितो माऊली. रूपेणे तुझ्या रंगला रंगमंच. काय म्हणणं हे झालंय, रंगमंच रंगलाय. आता रंगमंच म्हणजे काय, तर जे आपलं जीवन चाललंय की नाही. आई काय करते, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत, बघा तुम्ही तिचं हे बघितलं असेल, सकाळी उठल्यापासून अगदी डब्बा तयार करते, मग तुम्हाला तयार करते, स्कूलला पण सोडलं तरी तिचंच काम चालू असतं की नाही. तसं हा रंगमंच आहे. काय आहे रंगमंच, जो कला सादर करतात त्याला काय म्हणतात, रंगमंच. तर हा जो आपल्या संसाराचा रंगमंच आहे तो कोण करत असते, सादर ही आई करते. कोण करते, आई करते, माऊली करते. वटे भूमिका पाठ जैसा विलास, म्हणजे प्रत्येक भूमीला काय, भूमिकाला काय केलंस तू. प्रत्येक भूमिका म्हणजे कधी ती डॉक्टर होते की नाही, जसं तुम्ही आजारी पडला तर वेळेच्या वेळेला तुम्हाला औषध देणे, वेळेच्या वेळेला तुम्हाला जेवण देणे, ह्या प्रत्येक गोष्टी म्हणजे प्रत्येक भूमिका तिने कशी केली आहे, छानशी छान प्रकारे तुम्हाला काय केले, छान प्रकारे निभवली आहे प्रत्येक भूमिका. मग ती आई होते, स्कूलला पाठवायच्या आधी तुमची केअर टेकर होते, प्रत्येक भूमिका तिने काय केली आहे, चांगली होती. तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. मग त्याच्यामुळेच आपण काय करायचं आहे, त्या आईला वंदन करत आहोत. काय करत आहोत, वंदन. तिच्या पाऊलांना काय करत आहोत, वंदन करत आहोत. पुढे आहे तुझे थोर संस्कार आचार झाले. संस्कार म्हणजे काय, तर तुम्हाला कसं, कोणाला तुम्ही रागवून बोललात तरी आई ओरडते की नाही, ए असं बोलायचं नाही, मोठ्या माणसांना असं बोलायचं नाही. तर हे संस्कार कोण देते, तुमची माऊली. कोण देते, माऊली देते. कोण देते, माऊली. तुझे तुझे यत्न प्रामाण्य सिद्धीस गेले. जे हे तुझे प्रयत्न आहेत ते काय केले आहेत, सिद्धीस गेले. म्हणजे तुझ्याचमुळे आमच्या जीवनाला काय मिळालं आहे, एक नवीन आकार मिळाला आहे. तुझ्या या प्रत्येक प्रयत्नात काय आहे, तर आमचं यश आहे. तुझ्या चिंतेने लोभ पावे निरास. तुझ्या वंदितो, तुझ्या वंदितो माऊली माऊलास. काय म्हणते, तर म्हणजे जी आपली चिंता असते, चिंता असते की नाही, माझा अभ्यास कसा होणार, माझं हे कसं होणार, माझं ते कसं होणार, तर तिने एक जे काही जे पण तुम्हाला जी उत्तर देईल, तर त्याच्याने काय होतं, तुमचं दुःख नाहीस्य होतं. काय होतं, माऊलीच्या कृपेमुळे काय होतं, ते दुःख नाहीस्य होतं. तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. उमेचे रमेचे कसे शारदेचे. उमेचे म्हणजे कोण आहे ही देवी, पार्वती देवी. कधी कधी काय होते, तू पार्वती लक्ष्मी देवी, तसेच शारदेचे. जप ध्यान तसे तैसे तुझे जन्मदेच. म्हणजे तू काय आहे, आमची जन्मदाती आहेस. काय आहे, जन्मदाती आहेस. तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास. तुझ्या प्रेरणेने जो हा प्रवास आहे, जो लहानपणापासूनचा मोठ्यापर्यंत, शाळेत जाईपर्यंत, नंतर लग्न होईल, तर प्रत्येक भूमिकेत काय करत असते, आई आपल्या सोबत असते. आणि त्याच्यामुळेच आपल्या जीवनातला प्रत्येक प्रवास कसा होत असतो, यशस्वी होत असतो. कसा होतो, यशस्वी. आणि त्यामुळेच मी तुला काय करत आहे माऊली, तर वंदन करत आहे. पुढे पुढे बघूया. दिला जन्म तू, दिला जन्म तू विश्व हे दागिनेस. बरोबर की नाही, कोणी जन्म दिलेला आहे आपल्याला, आईने दिलाय. आणि त्याच्यामुळेच आपण काय पाहिलं आहे, हे विश्व पाहिलं आहे. काय पाहिलं आहे, हे विश्व पाहिले आहे. किती कष्ट माये सुखे साहिस. किती कष्ट करावं लागतात तिला, बघा. तुम्ही जरी झोपलात तरी ती उठलेली असते, काम करत असते, सकाळी लवकर उठून तुमच्यासाठी डब्बा करते, बाप्पांसाठी डब्बा करते. म्हणजे किती कष्ट असले तरी तुम्हाला रागाने बोलते का ती, नाही. आणि सुख सुखे साहिस. आणि त्याच्यामुळेच तुम्हाला आपल्याला काय मिळत असतं, सुख. कारण माऊली आपली जी आई आहे ती काय करत असते, ते सगळं दुःख सहन करत असते. आणि आपण काय करत असतो, त्या दुःखांमुळेच आपल्याला काय मिळतं, तर सुख मिळतं. जीना नाही आकार माझ्या दिला. आता ते जगणं आहे,
त्या जगण्याला कोण आकार देत असतं? आपल्या आई देत असते. कोण देत असते? तर आई देत असते. तुझ्या बंदितो मारून, आणि त्याच्यामुळेच आपण काय करायचं, सारखं आईच्या पावलांना काय करायचंय, वंदन करायचं आहे. गुरु अद्यतु माझी या जीवनात. पहिला गुरु कोण असतो? नेहमी मराठीत म्हटलं जातं की पहिला गुरु कोण असतो आपला, तर आई असते. कोण असते? प्रत्येक गोष्ट तुम्ही बघा, लहानपणापासून सांगा की असं करायचं नाही, ते तसं करायचं नाही, कपडे इथेच ठेवायचे इथेच, हे असं कोण सांगत असतो? तर शिक्षक. तर म्हणजे पहिल्या जीवनातला शिक्षक कोण असतो तुमच्या? तर गुरु कोण असतो? आई. पहिला गुरु कोण असतो? तर आई. तुवा पेरली धर्म विजय म्हणा. आणि जे काही प्रत्येकाच्या धर्मामध्ये जे रूळ नियम कोण सांगत असतो तुम्हाला? तुमची आई, बाऊली सांगत असते. प्रपंचात संत पंथ तू गावीलेस, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. काय करायचं? प्रपंचात म्हणजे जे प्रपंचातले संत पंथ आहेत ते कुणी दाविले? तर आईने दाखवले. आपल्याला कुणी दाखवले? आईने दाखवले. अशा प्रकारे आपण किती छान कविता बघितली. तर ह्या माऊलीला काय केलं? आपण वंदन केले. काय केले? वंदन केलं. इतके कष्ट सांगून तिने आपल्याला जगवलं, आणि आपला प्रत्येक प्रवास कसा झालाय? सुखकारक झाला. कसा झालाय? कारण का त्या माऊलीचं काय आहे, त्या माऊलीचे खूप कष्ट आहेत, आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनाला आकार आलाय. इतकी छान कविता. आता पाहूया आपण शब्दार्थ. काय पाहूया? शब्दार्थ. माऊली काय म्हणतात तिला? आई, मदर. इंग्लिश मध्ये तुम्हाला माहितीच असेल, कष्ट, मेहनत, त्यालाच काय म्हणतात? हार्ड वर्क. वंदितो, नमस्कार, बक्ष. वठे, निभावणे. काय? निभावणे, परफॉर्म. पाऊल, पाय, फिट. यत्न, प्रयत्न अँड एफर्ट. आद्य, प्रथम, फर्स्ट. साहिलेस, साहिलेस म्हणजे काय? सहन केलं. प्रत्येक दुःख काय करत असते? आपल्यासाठी आई सहन करत असते. टॉलरंट, प्रपंच, संसार, वडील, पॅरेंट्स. विश्व, विश्वला काय म्हणतात? जग, वर्ल्ड. जैसा, जसा, लाईक. थोर, महान, ग्रेट. बी, बी, सी. थोर म्हणजे महान म्हणजे काय? आईचं जे कार्य आहे ते काय आहे? आपल्यासाठी खूप महान आहे. एखाद्याला आई नसणं खूप त्याला दुःखदायक आहे, ते आपण विचारही नाही करू शकत. त्याच्यामुळे ती काय आहे? हा थोर आहे. काय आहे? थोर आहे. जिण्यालाही, जीवनालाही काय केले? तू लाईफ, तुमच्या लाईफला काय दिले? जीवनालाही तुमच्या तिने काय दिलंय? आकार दिले. पाहिले आपण. सपंथ, सपंथ जीवनाचा चांगला मार्ग. राईट, राईट. जन्मदा, जन्म देणारी म्हणजेच आई, मदर. प्रेरणा, स्फूर्ती, इन्स्पायरेशन. चिंता, काळजी, आठवणी, वरी, रिमेंबर, रिमेंबरन्स. रंगमंच, कला सादर करण्याचे व्यासपीठ, त्यालाच काय म्हणतात? स्टेज. आचार, वागण्याचे नियम, रूल्स ऑफ बिहेवियर. रूपेने, आशीर्वाद रूपाने, विथ ब्लेसिंग. रंगला, यशस्वी झाला, यशस्वी होणे. जीवनाला आकार देणे, काय आहे? जीवन चांगले घडवणे. काय करणे? जीवन चांगले घडवणे. आता अशा प्रकारे आज आपण एक फारच छान कविता बघितली, ज्याच्यात आपण काय बघितलं की त्या माऊलीला आपण कशा प्रकारे वंदन करायचंय आणि तिला कसे गुणगाणे. म्हणून काय करायचंय? आईला नेहमी काय करायचंय? प्रेमाने बोलायचं, त्रास द्यायचा नाही. बाय बाय, पुन्हा भेटू.